पुण्यात आपण चर्चा केली पुण्याबद्दल. पुण्यामध्ये साइजेबल आघाडी घेताना सुप्रिया सुळे दिसत आहेत बारामतीमध्ये. अगदी, म्हणजे टपाली मतदानापासूनच जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतलेली आहे. एकूणच पुणे जिल्ह्यातल्या चार जागांचा विचार केला तर दोन तुतारी एक कमळ एक धनुष्य अशी आत्ताची स्थिती आहे. सुप्रिया सुळेंना सुरुवातीपासूनच लोकांनी, जसं मी म्हटलं की सहानुभूतीचा एक भाग होता, आणि दुसरं म्हणजे खडकवासल्यासारखा मतदारसंघ काय करतो, त्याचप्रमाणे बारामती काय करतं यावरती अवलंबून होतं. आणि त्या प्रत्येक ठिकाणी सध्या जी सुनेत्रा पवारांना साथ मिळताना दिसते ती खडकवासल्यातून, मात्र इतर सगळ्या ठिकाणी जी आहे ती सुप्रिया सुळे सुरुवातीपासून आघाडी घेतलेली आहे. आणि इतर ठिकाणी, म्हणजे पुण्यामध्ये जर विचार केला तर मुरलीधर मोहोळ पहिल्या अगदी टपालीपासून आघाडी घेतले, त्यांची साइजेबल ज्या म्हणते साधारणपणे 30 ते 35 हजार मतांची, आता पाचव्या फेरी अखेर त्यांची आघाडी कायम आहे. त्यामुळे एका बाजूला मुरलीधर मोहोळांचा इथे भाजपला जी गेल्या 2 वेळा इथे विजय मिळाला होता, तर भाजपची तिसऱ्यांदा म्हणजे हॅट्रिक पुण्यामध्ये निश्चितपणे त्यांचा विजय झाला तर होऊ शकते. लक्षवेधी जी आहे ते मात्र बारामती लक्षवेधी होती. बारामती सगळ्यांचं लक्ष होतं सुनेच्या पेक्षा वरचढ. आपण बारामतीकडे बघतो साधारणपणे मुंबईत हे चित्र होतं.